नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पण आज मार्केट अतिशय कंटाळवाणं, अस्वस्थ करणारं आणि व्होलाटाईल स्वरूपाचं होतं. सुरुवातीला मार्केट 200 पॉईंटवरती, ते नंतर पूर्ण मंदीत गेलं, पुन्हा वरती आलं, असा अख्खा दिवसभर चालत होतं. त्यामुळे कुणाचाही ट्रेड व्यवस्थित होईल या मार्केटमध्ये अशी काही शक्यता नव्हती. प्रत्येक गोष्टीचा कल्प्रिट कोण असतो हे पाहतो आपण. तर आजचं मार्केट मंदीत जाण्याचं कारण हे भारतीय एअरटेल हे होतं. JP Morgan भारतीय एअरटेलचं टार्गेट कमी केलं आणि हे टार्गेट एकतर 860 710 आसपास केलं. अंडर परफॉर्म असा पण आउटलुक दिला आणि त्याची कारणं साधारण सगळ्यांना लक्षात येत आहेत की 5G रोलआउटसाठी जो कॅपिटल गुंतवावं लागत आहे तर त्याची भरपाई करण्यासाठी रेट वाढवता येत नाही आहे, कारण रिलायन्स Jioबरोबर मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. तर एका बाजूने रेट वाढवता येत नाही आहेत, एका बाजूने व्याजाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे जी गुंतवणूक करावी लागते त्याचं जी कॉस्ट पडणार आहे, कॉस्ट ऑफ मनी, ती जास्त पडणार, म्हणजे खर्च वाढेल, मार्जिनवर प्रेशर येईल. या सगळ्या कारणामुळे भारतीय एअरटेलचं टार्गेटही कमी केलं आहे आणि अंडर परफॉर्म असंही सांगितलं आहे. भारतीय एअरटेलला चांगलं वेटेज सेन्सेक्स निफ्टीमध्ये असल्यामुळे शेअर चांगलाच मंदीत गेला. अरविंदो फार्माच्या जुळेच्या JADCHERLA या प्लांटची USFDA तपासणी सुरू केली आहे. इथे ओरल सॉलिड डोसेज बनवले जातात. सोनं चांदी तेजीत होता आणि रुपयासुद्धा आज सुधारला. कॉपर झिंक या दोन्हीमध्येही तेजी होती. ऑर्बिमेड एशियाला 74 रुपये भावाने कन्व्हर्टिबल वॉरंट्स मार्क्सन फार्मा देणार आहे. त्यामुळे आज मार्क्सन फार्माचा शेअर 66-67 रुपयापर्यंत गेला होता. हिंदाल्को NCD करून 700 कोटी रुपये उभे करणार आहे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या स्वरूपात. RVNLला 1134 कोटींची ऑर्डर मिळाली चेन्नई मेट्रोकडून. रुपे कार्ड वगैरे जे आहे लो व्हॅल्यू UPI ट्रान्झॅक्शनसाठी सरकार आता इन्सेंटिव्ह देणार आहे आणि ह्या इन्सेंटिव्हसाठी सरकारने किंवा भीम ॲपवरनं तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर आणि त्याच्यासाठी 2600 कोटी रुपयाची गुंतवणूक सरकारने केली आहे. रिलायन्स Jioने उत्तरांचलमध्ये 5G लॉन्च केली आहे सेवा. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये आता फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सुरू होतील आणि याचा परिणाम BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो शेअर आहे त्याच्यावर होऊ शकतो. पालेनो ब्रँडखाली कॅन्सरवरचं औषध सन फार्माने भारतामध्ये लॉन्च केलं. CCI जे गुगलला दंड केला होता 1337 कोटी रुपयाचा, तर याचिकेवर
16 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल असं सांगण्यात आलं. आज मारुती, JBM ऑटो या सगळ्यांनी त्या ऑटो एक्सपोमध्ये त्यांची इलेक्ट्रिक व्हेइकल्स लॉन्च केली, त्यामुळे काही प्रमाणात आज ऑटोचे शेअर तेजीत होते, रेल्वेचे काही शेअर तेजीत होते, पण म्हणण्यासारखं अमुक एक सेक्टर तेजीत होता अशा पद्धतीचं आजचं मार्केट नव्हतं. आता हे मार्केट असंच रिझल्ट असल्यामुळे हा महिना तर मार्केट डोलायमानच असेल. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरची जी केस होती त्याचा मुंबई हायकोर्टामध्ये निर्णय लागू शकतो. आणि भारत पेला RBIकडून पेमेंट ॲग्रिगेटरच्या लायसन्ससाठी इन प्रिन्सिपल मंजुरी मिळाली असं समजलं. उद्या इन्फोसिसचा रिझल्ट असेल, पण तो रिझल्टसुद्धा मार्केट संपल्यानंतरच लागेल. 11-12 फेब्रुवारीला मी कोर्स ठेवला आहे, तो कोर्स ठाण्याला आहे. 9:30 ते 12:00, 1 ते 4 ही कोर्सची वेळ असेल. तुम्हाला जर कोर्सविषयी चौकशी करायची असेल तर कृपा करून या मोबाईल नंबरवर चौकशी करा, 9699615507, 9699615507. कोर्स विषयीची कोणतीही चौकशी तुम्ही या मोबाईलवरनं करू शकता. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जो माझा गुगलवर ब्लॉग चालतो मार्केट आणि मी, MARKET मार्केट, AANI आणि ME, MARKET AANI ME.com या ही साईट आहे. या साईटवर तुम्ही गुगलमध्ये जाऊन सर्च करू शकता, तिथे माझा ब्लॉग मिळतो, तिथे पुष्कळ आर्टिकल्स तुम्हाला वाचायला मिळू शकतात. बघा तुम्हाला जमत आहे का. रोज मी व्हिडिओ जसे देते तसा ब्लॉगसुद्धा देत असते. नमस्ते.